वृक्षतोड केल्याप्रकरणी पाच लाखांचा दंड न भरता पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी सत्यम जाधव हो यांनी महापालिकेच्या कारवाईला चक्क केराची टोपली दाखवली आहे सोलापुरातील नगर येथील शासकीय मैदानावर असलेली पाच झाडं महापालिकेची परवानगी न घेता तोडल्याबद्दल पंढरपूर तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव हो यांना प्रतिवृक्ष एक लाख रुपये यानुसार पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता दरम्यान मैदानातील तोडलेली झाडं चांगल्या स्थितीत होती कोणाचीही परवानगी न घेता ती तोडण्यात आली तसंच त्या झाडांच्या लाकडांची परस्पर विक्री करण्यात आली अशी तक्रार काँग्रेसचे सरचिटणीस एडव्होकेट मनीष गडदे यांनी महापालिकेकडे केली होती वृक्ष तोडीची ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती त्यावेळी सत्यम जाधव यांच्याकडे नगरच्या मैदानाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळं बेकायदा तोडल्याबद्दलची जबाबदारी जिल्हा क्रीडा यांच्यावर निश्चित केली त्यानंतर दंडात्मक कारवाईचे आदेश काढले होते मात्र हे आदेश बजावून पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर वृक्षतोड केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका क्रीडाधिकारी सत्यम जाधव यांनी पाच लाख रुपये दंडाची रक्कम भरलीच नाही अशा प्रकारे त्यांनी महापालिकेच्या कारवाईला चक्क केराची टोपली दाखवली नेहरू नगर शासकीय मैदानावर झालेला बेकायदा होता शासन पर्यावरण संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवण्यात येते असं असताना शासनातीलच एक अधिकारी चांगल्या स्थितीत असलेली झाड तोडतो आणि त्याची परस्पर विल्हेवाट लावतो ही बाब गंभीर होय म्हणून नियमानुसार पाच लाखांचा दंड ठोठावला होता तो भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती असं महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं परंतु पंढरपूरचे तालुका क्रीडाधिकारी सत्यम जाधव यांनी या कारवाईची गांभीर्यानं दखल घेतली नाही अशा प्रकारे त्यांनी पाच लाख रुपयांचा दंड न भरल्यामुळं आता महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागून आहे